नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या महाजनादेश यात्रेदरम्यान टेलिफोन एक्सचेंज चौकात युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. उन्नाव घटनेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार निदर्शनं केली. मुख्यमंत्र्यांचा रथ चौकात पोहोचत असतानाच युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे काळे झेंडे दाखवले. पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर भाजपा आणि युवक काँग्रेस कार्यकर्ते भिडले. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला. दरम्यान 7 ते 8 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मात्र मुख्यमंत्र्यांच्या गावात झालेल्या काँग्रेसच्या आंदोलनामुळे सर्वांचं लक्ष वेधलंय.